डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. काल रात्रीपासूनच पुणे शहरामध्ये पावसाचा जोर खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळे खडकवासला धरणातून आज सकाळी 10 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. आत्ता 6 वाजता 18,491 क्युसेक पाणी खडकवासला धरणातून सोडण्यात येत आहे. पुणे शहर आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासलासह पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सध्या सुरू आहे. खडकवासलाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्यानं खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येत असलेल्या विसर्गात सकाळपासून टप्प्याटप्प्यानं वाढ करण्यात आलेली आहे. तुम्ही आत्ता बघू शकताय की भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात भिडे पूल हा पाण्याखाली जाईल. नदीपात्रात इथे ज्या गाड्या तुम्हाला दिसत आहेत त्या आता तिथे अडचणीत आलेल्या आहेत. सध्या आम्ही झेड ब्रिजवरून हे दृश्य तुम्हाला दाखवतोय. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. मुठा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासून अतिवृष्टी सुरू आहे. गेल्या 24 तासात टेमघर येथे 107 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय. सकाळी खडकवासला 100% भरून वाहू लागलं होतं. तूर्तास तरी एवढ्या अपडेट्स आमच्याकडे आहेत. आणखीन काही अपडेट्स मिळाल्या तर आम्ही नक्कीच फेसबुक लाईव्ह करू. धन्यवाद.